नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतो इडली सांबारची रेसिपी। याआधी आपण इडलीची रेसिपी पाहिली होती। हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ लवकर कसं आंबवायचं त्याची ट्रिक आपण पाहिली होती, परंतु त्याबरोबर सांबारची रेसिपी पाहिली नव्हती। सांबार जरी मूळचं साऊथचं असलं तरी साऊथमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं। मद्रासमध्ये ते वेगळ्या प्रकारे केलं जातं, केरळमध्ये ते वेगळ्या प्रकारे केलं जातं, पूर्ण भारतभर ते वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं। असं जरी असलं तरी सांबारला ही सांबारची चव यायलाच हवी। मी सुद्धा सांबार करताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो। आज केलं या पद्धतीनं। ही पद्धत तुम्हाला कशी वाटती आहे ते पहा व मला सांगा। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत इडली सांबार। सर्वप्रथम आपल्याला तूर, मूग व मसूर अशी मिक्स प्रकारची एक वाटी डाळ स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे। ही डाळ आपल्याला 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे। डाळ अर्धा तास भिजत ठेवल्यानं ती लवकर शिजते। अर्धा तास भिजल्यानंतर ती आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे। त्यानंतर या डाळीमध्ये अर्धा टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग, 1 कांद्याचे 4 भाग केलेला असा 1 कांदा, 1/2 वाटी हिरव्या भोपळ्याचे मोठमोठे तुकडे, शेवग्याच्या शेंगेचे 4 तुकडे, कांद्याप्रमाणेच 2 चिरलेले टमॅटो, 1 लाल भडक काश्मीरी सुकी मिरची। यामध्ये आता 2 वाट्या पाणी घालायचे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे व कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्ट्या मात्र मंद आचेवर करायच्या आहेत। यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते। आपल्या कुकरची पहिली शिट्टी झाली आहे, दुसरी शिट्टी झाली आहे आणि तिसरी शिट्टी झाली आहे। आता गॅस बंद करूया। कुकर थंड होतोय तोपर्यंत इडलीच्या वॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ व 1/2 टीस्पून सोडा मिक्स करून घेऊया। या बॅटरसाठी मी 3 वाट्या सोना मसुरी तांदूळ व 1 वाटी उडीद डाळ वापरली आहे। 1/2 चमचा मेथीचे दाणे वापरलेत आणि मूठभर पोहे वापरलेत। डाळ, तांदूळ, पोहे व मेथी दाणे यांचं मिश्रण मी 6 तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। त्यानंतर मिक्सरवर बारीक करून हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवलं होतं। आता आपण इडलीच्या स्टीमरमध्ये ग्लासभर पाणी गरम करायला ठेवूया। तोपर्यंत इडली पात्रातील प्लेटला तेल लावून घेऊया। इडली पात्रातील प्लेटला अशा पद्धतीनं थोडं थोडंसंच तेल लावायचं आहे। जर जास्त तेल लावलं तर इडलीचा रंग बदलतो, परंतु हे तेल लावताना मात्र फक्त इडलींच्या कप्प्यांनाच न लावता थोडंसं इडली कप्प्यांच्या बाहेरही लावायचं आहे। अशा प्रकारे आपल्या 3 प्लेटला तेल लावून झालं आहे। आता ह्या 3 प्लेट आपण इडलीच्या बॅटरनं भरून घेऊया। इडलीचं बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे। अशा प्रकारे मध्यम ठेवायचं म्हणजे इडली पात्रातील इडली कप्प्यामध्ये पीठ ओतल्यानंतर ते सरकन न पसरता हळूहळू पसरायला हवं। आपल्या 3 प्लेट भरून झालेले आहेत। आता आपण त्या इडली पात्रामध्ये ठेवूया। इडली पात्रामध्ये प्लेट ठेवताना इडली पात्रातलं पाणी पूर्ण गरम असायला हवं, त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला ह्या प्लेट ठेवायच्या आहेत। प्लेट ठेवून झालेले आहेत। आता आपण त्यावर झाकण ठेवूया व गॅसची फ्लेम मोठी करूया। मोठ्या आचेवर 7 ते 10 मिनिटांसाठी आपण ही इडली आता वाफून घेऊया। 10 मिनटं झाली आहेत। आता गॅस बारीक करूया व आपली इडली शिजली का ते पाहूया। प्रत्येक इडलीला आपण अशा पद्धतीनं बोट लावून पाहायचं आहे। बोटाला जर आपलं मिश्रण नाही चिकटलं तर आपली इडली झाली आहे। आपलं मिश्रण चिकटत नाही आहे म्हणजे आपली इडली झाली आहे। आता प्रत्येक प्लेट काढून ती थंड करून घेऊया। कुकरची पूर्णपणे वाफ गेली आहे। आता कुकरचं झाकण उघडूया व ही डाळ आपण रवीच्या साह्यानं हटवून घेऊया। आपल्या भाज्या तर व्यवस्थित शिजलेल्या आहेतच, परंतु डाळही आपली व्यवस्थित पूर्णपणे शिजली आहे, त्यामुळे ती पटकन बारीक होती आहे। आपली डाळ व भाज्या एकरूप झालेल्या आहेत। आता गरम कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालूया। गॅसची फ्लेम मध्यम करूया। आता यामध्ये 1 टीस्पून मोहरी तडतडल्यानंतर 1/2 टीस्पून जिरं, त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घालून मंद आचेवर मिनिटभर परतून घेऊया। यानंतर यामध्ये 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग, 1 टीस्पून धने जिरे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर व 1 टीस्पून सांबार मसाला घालूया। मंद आचेवर हे मिश्रण 1/2 मिनिट परतून घेऊया। आता यामध्ये आपण हटलेली डाळ व भाज्यांचं मिश्रण घालूया।
आता यामध्ये आपण थोडीशी चिंच घालूया, दोन वाट्या गरम पाणी घालूया। गरम पाणी घातल्यानं सांबारला लवकर उकळी येईल। चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोठ्या आचेवर सांबारला खळखळून एक उकळी आणूया। आपल्या सांबारला खळखळून उकळी आली आहे। आता झाकण ठेवून मंद आचेवर सांबार 10 मिनिटांसाठी उकळत ठेवूया। तोपर्यंत आपण थंड झालेल्या इडल्या प्लेटमधून सोडून घेऊया। हे पहा इडल्या कशा सहज निघत आहेत आणि किती हलक्याही झाल्यात पहा। हे पहा दाबल्या तरी दबल्या जात नाही आहेत आणि आतून किती जाळी सुटली आहे पहा। रंग तर पांढरा शुभ्र आलाच आहे पण आतूनही पूर्णपणे जाळी पडली आहे। आता सर्व इडल्या अशा पद्धतीनं चाकूच्या साह्यानं आपण सोडून घेऊया व एका डब्यामध्ये ठेवून देऊया। आपल्या मिश्रणाचं प्रमाण परफेक्ट असल्यानं त्या पांढऱ्या शुभ्रही झाल्यात, हलक्या फुलक्याही झाल्यात आणि सुटतातही पटपट। हे पहा विदाऊट सुरीच्या साह्यानं अगदी हातानेसुद्धा त्या व्यवस्थित निघत आहेत। आपल्या सर्व इडली इडली पात्रातून सोडून झाल्या आहेत। आता आपण त्या एका डब्यात ठेवूया। सांबारवर झाकण ठेवून सुद्धा 10 मिनिटं झाली आहेत। आता झाकण काढूया। हे पहा आपल्या सांबारला रंगही मस्त आला। आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया। तयार आहे आपलं गोड आंबट तिखट चटपटीत चमचमीत सांबार। आता एका प्लेटमध्ये इडली व सांबार खाण्यासाठी सर्व्ह करूया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।